शायरी जो कभी केवल माशुका के इर्द गिर्द घुमा करती थी, उस शायरी को रिश्ते रातों में पिरोने का एक मुकम्मल सा सफर जिस शायर ने तय किया, उस शायर का नाम मुनव्वर राना साहब। वे कहते हैं, घर में रहते हुए गैरों की तरह होती है, घर में रहते हुए गैरों की तरह होती है, बेटियां धान के पौधों की तरह होती है। तो हैदर रजा कोरालवी साहब कहते हैं कि खून अपना बेचकर आया है एक मजबूर बाप, खून अपना बेचकर आया है एक मजबूर बाप बेटियों के हाथ पर मेहंदी लगाने के लिए। ये बाप की बेबसी और बाप का धड़कता दिल, ये जब शायरी में उतरने लगा तो ये रिश्ते नातों का सिलसिला उर्दू हिंदी से लेकर मराठी तक भी आ पहुंचा। तब जाकर हमारा दोस्त गोपाल मापारी कहता है, पुण्य ही माझे विधात्या पाप कर, पुण्य ही माझे विधात्या पाप कर, पण मला एका मुलीचा बाप कर। तर हेच लेकीचं प्रेम घेऊन वराडी भाषेमध्ये सुद्धा आपला मित्र प्रफुल्ल गुजाडे लिहितो। तो म्हणतो की माही इवलीशी परी तिचं फुलाचं काळीज, माही इवलीशी परी तिचं फुलाचं काळीज, माती मंदी गवसलं जसं मोलाचं खणीज। आणि हा शेर बघा की कोण्या करणीची बाधा कशी होईन बापाने, कुण्या करणीची बाधा कशी होईन बापाले, ज्याच्या गळ्यात पुरीच्या आहे मिठीच ताबीज, हे मिठीच ताबीज ज्याच्या गळ्यात आहे त्याला कसली फिकीर। तेव्हा शरद धनगर हे म्हणतात की जर लेकीशी कट्टी असते, जर लेकीशी कट्टी असते आनंदाला सुट्टी असते, जर लेकीशी कट्टी असते आनंदाला सुट्टी असते, कधीच काही मागत नाही, लेक एवढी हट्टी असते। आणि लेकीचं एवढं हट्ट पण जपत ज्यावेळेस आपण तिचं बालपण अनुभवत असतो त्यावेळेस नजीम खान यांचा शेर माझ्या पुढे येतो। ते म्हणतात की या देशाचा दिसे नकाशा सुंदर सुंदर, या देशाचा दिसे नकाशा सुंदर सुंदर, जेव्हा पहिली पोळी लाटे माझी कन्या, क्या बात है। आणि हेच लहानपण आणि हळवेपण जपत निशब्द देव जेव्हा लिहितात की याच साठी मी हसवत नाही लेकीला, याच साठी मी हसवत नाही लेकीला, हसल्यानंतर गाल तिचे जर दुखले तर किती काळजी। हीच काळजी घेत पुढे थीट होत अल्पना देशमुख असेही लिहितात की झडांशी खेळते आहे खुशीने, झडांशी खेळते आहे खुशीने, उन्हावर एक मुलगी भाळलेली, हे भाळलंपणही तितकच मुलीला समृद्ध करत असत, धीट करत असत। श्रीहरी नामदेव जाधव एका वेगळ्या पद्धतीनं मुलीच्या दुखण्याकडे बघतात। ते म्हणतात की पाळीतल्या व्यथांनो अलवार व्हा जराशा, पाळीतल्या व्यथांनो अलवार व्हा जराशा, आली वयात आहे तीच पोर माझी। हे जपण एका शायरीच्या माध्यमातून आपला शायर करत असतो। तर प्रदीप निफाडकरही यावेळी आपल्याला आठवू लागतात। ते म्हणतात की जागो जागी भेटत असते माझी मुलगी, जागो जागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी, तिला न्यायाला राजकुमारा उशिरा येतो, तिला न्यायाला राजकुमारा उशिरा येतो, अजून मजला अल्लड दिसते माझी मुलगी। हे अल्लड पण जपताना संदीप कळंबेंचा मला शेर आहे। ते म्हणतात की खळखळ हसते मला हसवते माझी मुलगी, खळखळ हसते मला हसवते माझी मुलगी, थकवा माझा दूर पळवते माझी मुलगी। पण समाजातली भीषणता बघून जेव्हा काळीज पिळवडत तेव्हा विद्यानंद हाडके लिहितो की या कुशीचे त्या कुशीवर जागणे हा शाप आहे, या कुशीचे त्या कुशीवर जागणे हा शाप आहे, भोगतो जो या व्यथेला
तो मुलीचा बाप आहे। आणि शेतकऱ्याचं दुखणं घेऊन जेव्हा अविनाश येलकर लिहितो, यंदा कसे मुलीचे होतील हात पिवळे, यंदा कसे मुलीचे होतील हात पिवळे, शेतातली हळद जर अवघी पुरात गेली। तळहाताच्या फोडासारखं जपलेलं जेव्हा बाप आपल्या पोरीला लग्न मंडपात बघतो तेव्हा निशब्द देवाचा शेर आठवल्याशिवाय राहत नाही। ते म्हणतात की पोरगी नाजूक आहे खूप माझी, पोरगी नाजूक आहे खूप माझी, अक्षता ही जरा सांभाळून फेका। त्याचवेळी बंडू सुमन अंधेरे यांचा शेर आठवल्याशिवाय राहत नाही। तो म्हणतो की राहिला आयुष्यभर बाबा तिच्या कर्जामध्ये, राहिला आयुष्यभर बाबा तिच्या कर्जामध्ये, पेरल्या होत्या मुलीच्या अक्षता शेतामध्ये। तळहाताच्या फोडासारखं जपत आपल्या मुलीला जेव्हा प्रत्येक बाप धीर देत राहतो तेव्हा प्रत्येक बापाला आमच्या संजूभाऊंचा अर्थात आमच्या संजय इंगळे तिगावकर दादांचा शेर आठवल्याशिवाय राहणार नाही। ते म्हणतात की ना चालणारा आता तुमची दुकानदारी, ना चालणारा आता तुमची दुकानदारी, माझ्या परीस माझी औलाद धीट आहे।